नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मी अनिल पाटील आज आपण या व्हिडिओमध्ये तलाटी पद संदर्भात सर्वात मोठी अपडेट बघणार आहोत मित्रांनो सर्वात मोठी अपडेट आलेली खुश आहे खुशखबर आहे गुड न्यूज आहे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट तर सर्वांनी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला मी सर्वप्रथम सांगतो की या व्हिडिओला तुम्ही आत्ताच लाईक करा कारण माहिती अतिशय महत्त्वाची आहे आणि जे उमेदवार आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पटकन आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा ऑल नॉर्थ इस्ट सिलेक्ट करा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला मित्रांनो काय नवीन अपडेट आहे सर्व सांगतो आणि बघा आपलं टेलिग्राम चॅनल आहे पी गुरुजी आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल टेलिग्राम चॅनलवर पण तुम्हाला अतिशय महत्त्वाचे अपडेट पीडीएफ स्वरूपात पाहायला मिळत असतात त्यामुळे टेलिग्राम चॅनल पण नक्की जॉईन करा तर हे पहा मित्रांनो सर्वात मोठी अपडेट तलाठी पद संदर्भात तर तलाटी परीक्षा निकालाचे पंधरा डिसेंबरपर्यंत नियोजन मित्रांनो निकालाचे जे काही नियोजन आहे ते पंधरा डिसेंबरपर्यंत आहे आणि मी तुम्हाला मागच्या वेळी पण सांगितलं होतं की पंधरा डिसेंबरपर्यंत आपल्याला तलाटी पद भरतीचा निकाल पाहायला मिळणार आहे आणि हे ऑफिशियली मित्रांनो आता आपल्याला बघायला मिळत आहे की पंधरा डिसेंबरपर्यंत डायरेक्टली मित्रांनो अंतिम निकाल तलाटी पद भरतीचा जाहीर केला जाणार आहे सर्वात मोठी ही खुशखबर आहे बघा मित्रांनो साडे अकरा लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी भरले होते अर्ज आणि फायनली आता डिसेंबरमध्ये पंधरा डिसेंबरपर्यंत आता आपल्याला तलाटी पद भरतीचा निकाल पाहायला मिळणार आहे मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यात आणि दिवसातील तीन सत्रात घेण्याचे निश्चित करण्यात आले होते त्यानुसार सतरा ते बावीस ऑगस्ट पहिला टप्पा सव्वीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दुसरा टप्पा आणि चार ते चौदा सप्टेंबर असे तीन टप्पे करण्यात आले होते एकूण परीक्षेची जी काही सत्तावन्न सत्रे होती मित्रांनो ती सत्तावन्न सत्रे या तलाटी पद भरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे तर बघा प्रत्येक सत्राला वेगळी प्रश्नपत्रिका देण्यात आली होती परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा पंधरा डिसेंबरपर्यंत निकाल जाहीर करण्याचे नियोजन आहे आणि ही सर्वात मोठी अपडेट आपल्याला पाहायला मिळालेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघा डिसेंबर पंधरा डिसेंबरपर्यंत निकाल तर जाहीर होणार आहे हे आपल्याला समजलेलं आहे परंतु आता जी काही प्रक्रिया आहे मित्रांनो आता बघा आता खूप मित्रांनो हरकती आक्षेप आलेले आहेत त्यावरती मित्रांनो संपूर्ण निराकरण करून त्यानंतर तलाटी भरतीचं नॉर्मलायझेशन होणार आहे नॉर्मलायझेशन पण होणार आहे मित्रांनो त्यामध्ये आपल्याला खूप उमेदवारांचे गुण जे आहेत ते कमी जास्त होताना दिसणार आहे आणि ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे नॉर्मलायझेशनची दिवाळीनंतर मित्रांनो ही प्रक्रिया होताना आपल्याला दिसणार आहे आणि पंधरा डिसेंबरपर्यंत निकाल जाहीर केला जाणार आहे आणि जी काही नियुक्ती आहे तलाठी पद भरतीची नियुक्ती आपल्याला जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पाहायला मिळणार आहे तर असं मित्रांनो तलाठी पद भरतीचं हे वेळापत्रक आहे आणि अशा पद्धतीने ही सर्वात मोठी अधिकृत अपडेट तलाठी पद भरती संदर्भात आपल्याला पाहायला मिळालेली आहे तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जशी जसं शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये